निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई मध्ये ढगाळ वातावरण आहे, मुंबई मध्ये पावसाच्या हलक्या सरी सुद्धा बरसायला सुरुवात झाली आहे। निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्याजवळच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि दादर चौपाटी परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर। किनारपट्टीवर संभव आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीला सध्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसणार आहे आणि त्यासाठीच आपण बघतोय की वातावरणातला हा बदल सध्या बघायला मिळतो आहे। मी आता उभी आहे दादर चौपाटी परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सध्या लाटा या दादरच्या चौपाटी परिसरामध्ये बघायला मिळत आहेत। हलका पाऊस देखील या परिसरामध्ये पडतो आहे। सध्या निसर्ग हे चक्रीवादळ जवळपास 200 किलोमीटर लांब आहे, मात्र तरी देखील या ठिकाणी वातावरणातला हा बदल या ठिकाणी सध्या बघतोय। आपण पाहतोय की दादरच्या या चौपाटी परिसरामध्ये सध्या कोणीही दिसून येत नाही आहे, कारण अर्थात या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोणीही समुद्र किनारी येऊ नये, इतकंच नाही तर समुद्र किनारी राहणाऱ्या अनेकांसाठी खरं तर सतर्कतेचा इशारा कालच दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी खरं तर लाईफगार्ड NDRF ची टीम देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे काही वेळेतच खरं तर हे चक्रीवादळ अलिबाग परिसरामध्ये धडकणार असल्यामुळे या ठिकाणी सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडकण्याची शक्यता आहे आणि याचा सर्वाधिक फटका हा मुंबईसह पालघर जिल्ह्याला सुद्धा बसणार आहे। त्यामुळे पालघर आणि डहाणूच्या किनारपट्टी भागातल्या नागरिकांना आता जवळच्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। किनारी भागात राहणाऱ्या जवळपास 70 जणांना आतापर्यंत हलवण्यात आलंय आणि या ठिकाणी स्थलांतरित केल्या गेलेल्या नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय ही प्रशासनाकडून करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आणि त्यापाठोपाठ आता पालघर आणि डहाणू जिल्ह्यातल्या डहाणूमधल्या नागरिकांना सुद्धा इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे। आतापर्यंत जवळपास 70 लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय आणि त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे, कारण पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। या ठिकाणी मोठं वादळ येण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर मुसळधार पावसाचा अंदाज सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पालघर जिल्हा आणि डहाणू तालुक्याला सुद्धा आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या भागातल्या लोकांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। आतापर्यंत 70 लोकांना या ठिकाणून हलवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून इतर ठिकाणच्या निवारा केंद्रांमध्ये या लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। 13 गाव तक सभी को फर्स्ट लेयर से 2 किलोमीटर तक इवैक्यूएशन को सेंटर को डिटेल किया गया है। सेंटर को आज 5 बजे तक इवैक्यूएशन करने के लिए प्लानिंग कर रहा है। हम लोग इधर ऐसे सुरक्षा के लिए हम लोग का घर दिया है इसमें रहने के लिए। ज्यादा हम लोग का नजदीक रहे ना समुन्दर, इसलिए हम लोग का घर नजदीक है समुन्दर के इधर सामने, इसलिए हम लोग को सुरक्षा के लिए हम लोग को जल दूर, लेकिन इतना भी दूर नहीं, जब नजदीक है लेकिन हम लोग को सुरक्षा इधर है। ऐसा रहने को खाने पीने का सब सोए हम लोग को केक करके दिया उन लोग ने। यहाँ पे हमने सभी लोगों के लिए व्यवस्था की है। यहाँ पे जो लेडीज लोग हैं उनके लिए रहने के लिए अलग व्यवस्था की है, पुरुष लोगों के लिए वहाँ पे, और यहाँ पे कुछ बीमार लोग हैं उन बीमार लोगों के लिए भी हमने अलग कमरे में उनकी रहने की व्यवस्था की है। हमारा टीम धनु बीच में आज मॉर्निंग 4:30 आवर्स से तैनात है। हम देखा था मॉर्निंग 4:30 से पहले उसका टाइड्स का हाइट और सी का लेवल बहुत कम है, अभी मॉर्निंग 7 बजे आवर्स में अभी राइज हुआ है। हम इधर सामने एवैक्यूएशन सेंटर है, KL पांडा का साइक्लोन सेंटर दिया गया है, उसमें तकरीबन कल सिविल प्रशासन और हमारा NDRF टीम से पूरा कोस्टल एरिया विलेजेस को ब्रीफ किया गया है। आप लोग इवैक्यूएशन सेंटर में आ जाइए। तकरीबन 60% ऑफ द पीपल